नमस्कार मैत्रिणींनो, मी रश्मी। नागपूरकर्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। सकाळच्या घाईमध्ये झटपट बनणारा कुकरमधला वटाणा भातची रेसिपी शेअर करते आहे। ही माझ्या आईची रेसिपी आहे। साहित्य बघून घेऊया। एक वाटी वटाणा, सुका वटाणा घ्यायचा। यासाठी सुका वटाण्याचाच हा वटाणा भात खूप छान बनतो। सुके वटाणे मी रात्रभर पाण्यात भिजत घातलेले। सोबत दोन वाटी तांदूळ घ्यायचे आहेत, एक टोमॅटो, एक मीडियम साईजचा कांदा, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि 2 मीडियम साईजचे बटाटे असे मोठे कट करून घ्यायचे आहेत। अगदी 10 मिनिटात मसाले भात बनवणार आहोत, त्यासाठी आपण कुकर वापरणार आहोत। तर कुकरमधला हा वटाणा भात खूप टेस्टी बनतो। कुकरमध्ये मी 2 टेबलस्पून कुकिंग ऑइल घातलेलं, त्यामध्ये 2 टेबलस्पून तूप घालते आहे। तूप आणि तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये खडे मसाले घालायचे। 1 तेजपान, 4 ते 5 काळी मिरी, कलमीचा तुकडा, 1 मोठी विलायची, 3 लवंगा आणि 2 हिरवी विलायची घातलेली आहे। मसाले थोडे फ्राय करून घ्यायचे, नंतर यामध्ये मीडियम साईजचा कट करून ठेवलेला कांदा घालायचा। लांब चिरून घेतलेल्या मिरच्या घालते आहे। तुम्ही तुमच्या टेस्टनुसार मिरची घाला। 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट। आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित आपण फ्राय करून घ्यायचं आहे। सॅटरडेला सकाळची शाळा राहायची, तेव्हा आमची आई आम्हाला कधी हा मसाले भात, वटाणा भात, तर कधी मिक्स भाज्यांचे चिले बनवून द्यायची। अशा झटपट बनणाऱ्या काही रेसिपीज आहेत। आता यामध्ये जे वटाणे आपण भिजवून ठेवलेले ते आणि 2 बटाटे, कट करून ठेवलेला 1 टोमॅटो, आता हे सगळे मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आणि हे वटाणे आणि जे बटाटे आहेत ते आपण छान तेलावरती परतून घ्यायचे आहेत। खूप भाज्या जरी नसल्या तरी पण आपण हा फक्त वटाणे आणि बटाटा घालून वटाणा भात खूप टेस्टी बनतो, असा नक्की बनवून बघा। बघा, 2 मिनटं मी याला तेलावर परतून घेतलेलं। परत एकदा तळापासून याला फिरवून घ्यायचं आहे। यामध्ये 1/2 टीस्पून हळद, 1/2 टीस्पून लाल तिखट, आपण मिरच्या देखील घातल्या आहेत त्या प्रमाणात मी 1/2 टीस्पून तिखट घातलेलं। तुम्ही तुमच्या टेस्टनुसार मिरच्या आणि तिखट घाला। चवीप्रमाणे मीठ, आता यामध्ये 2 वाटी स्वच्छ धुवून ठेवलेले तांदूळ घालते आहे। तांदूळ नेहमी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। जसे आपण वटाणे आणि बटाटे 2 मिनिटाकरिता तेलावर परतून घेतले होते, तशाच प्रकारे हे जे तांदूळ आहेत ते देखील तेलावरती 2 मिनिटाकरिता परतून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम अगदी मंद आहे, मंद आचेवरती। अशा प्रकारे जर 2 मिनटं तुम्ही अगदी मंद आचेवरती तांदूळ परतले तर भात खूप छान मोकळा होतो आणि तांदळाला मसाला व्यवस्थित लागतो। बघा, इथे 2 मिनटात तांदूळ खूप छान परतल्या गेलेले आहेत। एकदा याला तळापासून फिरवून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये 2 ग्लास गरम पाणी घालते आहे। 2 वाटीच्या वटाणा भाताला 2 ग्लास पाणी पुरेसं आहे। या स्टेजला गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची। यामध्ये चिरून ठेवलेली कोथिंबीर घालते आहे। सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करायचं आणि कुकरचं झाकण लावून याच्यात 3 ते 4 शिट्या करून घ्यायच्यात। कुकरच्या 3 शिट्या झालेल्या आहेत। गॅस बंद केला आहे। आता याला नॉर्मलच आपण गार करून घ्यायचा आहे, त्यानंतर कुकर उघडायचा। मस्त वटाणा भात तयार झालेला आहे। अगदी लहानपणाची आठवण आहे ही। असा वटाणे भात बनवून बघा, तुम्हालाही खूप आवडेल। बघा कसा सुटसुटीत आणि मोकळा वटाणा भात तयार झालेला आहे। सर्विंगसाठी याला काढून घेऊया। रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा। बरेचदा मुलांना शाळेमध्ये काय द्यायचं, सकाळी सकाळी आपल्याला घाई होती, तर अशा प्रकारे तुम्ही वटाणा भात बनवून देऊ शकता। अगदी झटपट आणि टेस्टी वटाणा भात तयार होतो। तर रेसिपी एन्जॉय करा, मस्त खा, स्वस्थ रहा। थँक्यू।